संकटांवर मात करण्यासाठी, जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्ने। आर्थिक, प्रापंचिक, राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा। पाच पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा, शुभरत्न केंद्र, AH मोतीवाला, नेहरू चौक, महाराष्ट्र बँकेसमोर निपाणी, मोबाईल 0-94-48-14-24-21। मी अजित दादांना सांगेन की हे ज्या काय दंगली होत आहेत त्यांचा मास्टर माइंड तुमच्या सिल्वर ओक मध्ये काही दिवसा अगोदर आलेला, तुमच्या बरोबर बसलेला आदरणीय पवार साहेबांच्या बाजूच्या सोफ्यावर बसलेला, त्याचा पत्ता कलानगर मध्ये आहे। कारण का मी वारंवार सांगतोय, दंगली घडून स्वतः मुख्यमंत्री बनण्याची इच्छा ज्या सुप्त डोक्यातून 2004 ला आलेली, ती इच्छा आणि ते स्वप्न आजही मेलेलं नाही। उद्धवजींची नार्को टेस्ट करा, मी परत परत मागणी करतोय। कारण का 93 दंगली नंतर 95 शिवसेना भाजपची सत्ता आली असे म्हणणारे उद्धवजी ठाकरे 2004 ला परत तोच प्रयत्न करत होते। आणि माजी सरचिटणीस अरुण बेतकेकर जी स्वतः त्या बैठकीमध्ये होते, त्यांना स्वतः ते आदेश दिले गेले, ते स्वतः याबद्दलची पुष्टी देऊ शकतात, पोलिसांकडे स्टेटमेंट देऊ शकतात। म्हणजे नेमकं याही दंगलीमध्ये उद्धवजीत मास्टर माइंड आहेत का, याचा तपास पोलिसांनी लवकरात लवकर करावा। काही दिवसापासून उबाटाचे दोन नेते जे कधी आपला एक दुसऱ्याचा चेहरा पण बघत नाहीत, विरोधी पक्षाचे विधान परिषदेचे अंबादास दानवेजी, या बाजूला चंद्रकांत खैरेजी, ज्यांना एक दुसऱ्याचा चेहरा पण बघायला आवडत नाही, त्यांचे सूर मिळायला लागलेले आहेत। दंगलीबद्दल ते बोट उचलायला लागलेले आहेत, एकाच सुरात बोलायला लागलेले आहेत। म्हणजे कुठे ना कुठेतरी परत एकदा मातोश्रीमध्ये हा प्लॅन शिजला आहे का, जो 13 ऑगस्ट 2004 ला शिजलेला, आणि त्याप्रमाणे हालचाली सुरू आहेत का? कारण का महाविकास आघाडीमध्ये एक सूत्र ठरलंय, ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री। त्याप्रमाणे उद्धवजींना माहिती आहे की त्यांचे अगर आमदार आले नाहीत तर ते परत मुख्यमंत्री त्यांच्या घरातला बनू शकणार नाही किंवा ते स्वतः मुख्यमंत्री बनू शकणार नाही। आणि म्हणून या दंगल भडकवण्याचं काम ते परत परत करू पाहतायत। त्यांच्या प्रत्येक सभेमध्ये, मग खेडची सभा असो किंवा BKCची सभा असो, मोठ्या प्रमाणामध्ये अल्पसंख्या समाजाचे लोक तिथे उपस्थित होते, मुसलमान समाजाचा उद्धवजींच्या सभेला पाठिंबा, अशा प्रत्येक वेळी बातम्या आलेल्या आहेत। म्हणून मुसलमान समाजामध्ये दंगली भडकून आपलं मतदान वाढवायचं आणि स्वतः मुख्यमंत्री बनायचं, जे 2004 ला अरुण बेतकेकरजींच्या समोर उद्धवजीने बोलून दाखवलं आणि ते दुसरे खासदार पण बाजूला होते, तर तेच तोच प्लॅन परत एकदा होतोय का याबद्दल मास्टर माइंड बद्दल बोलणारे अजित दादांनी विचार करावा
आणि पोलिसांनी त्या दृष्टिकोनातून तपास करावा. कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं फेसबुक पेज.